ती माता आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मावस बहीण आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे. पण आमच्या धोल्यावर पैशाचा इतका महा झालाय का आम्ही 15 पेल्यावर 3 त्यातला तमाशा 30 नीट होऊन देते नाही. हा माज आमच्या पैशाचा माज, आम्हाला असा माज आलाय. आम्ही 90 जर फेलो ना तर नाचणारी बाई आम्हाला खडे मारणे इतकी हलकट दिसते, इतकी आमच्या नजरा पापी झाल्या. आणि गावाला काही वाटत नाही, तमाशा बंद झाला, पोरांनी धिमुरशा हल्ला उड्या मारल्या, गावाला काही वाटत नाही. ते म्हणते पिढी ऐकत नाही आणि पोरांपुढे घाबरा काही काय तर म्हणते आमच्या गावचे नव्हतेच. खडे मारायला तुमचं गाव निपुत्र घेता. काही लोक सरळ म्हणते आमच्या गावात तमाशा झाला बरं का, तमाशा झाला तमाशा, पण आमच्या गावचे त्या नीट्रक मध्ये घालून आणले होते. हा विचार करायची गोष्ट आहे, हा विनोद नाहीये. हा गावच्या प्रतिष्ठित माणसाने विचार केला पाहिजे का गावची इज्जत किती जाते पैसे घालून. त्याच्यापेक्षा तमाशा आणत नका, ते बिचारे रोजाला जातील, कायदे काढायला जातील, पण त्यांच्या तुमच्या समोर त्यांची त्यांच्या इज्जतीचा कचरा का करावा. नाही मिळाल्या भाकरी त्यांना ते एखाद्याचे भांडे घासतील. नाही मिळाला हे उसतोडीवाले दुपारी उसतोडायचा कांदा येतोय, 80% तुडीवाले कांदे लावायला जाते. आता कांदे काढायला जाऊ द्या ना, याच्यासाठी तर काहीतरी केलं पाहिजे. आम्ही जर 80,000 रुपये वर्गणीतले घालायचे, गरिबाने 100 वर्गणी घ्यायची आणि आपल्या गावच्या ओळूनी तमाशा बंद पाडायचा, हा नियोजन कोणतं? हा विनोद नाहीये. म्हातारी मिळली पाहिजे. कोणती? बस फिट बसलं किर्तन, आता लागला करंट तुम्हाला. म्हातारी मरायला औषध काय? भजन. आता लागला करंट. जसं भजन वाढेल तस तशी म्हातारी खचेल, म्हणजे माया कमी होईल. आणि माया कमी झाली का मी देव आहे हा बोध आता लागला करंट. आता पहिलं मारायचं कोण बोल? म्हातारी. म्हातारीचं नाव माया. बाबा तिथेच बस. आता ए माया नावाची म्हातारी मिली, बोध नावाचा मुलगा झाला. बोध नावाचा मुलगा झाला की आपण देव. पण मुलगा व्हायला एक बायको नको. साखळी एक बायको आलेला तर एक बायको आलेला किंमतच नाही. बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा, माया सगळ बायका दोनच पाहिजे. भले भाद्रपदात हो द्या पण बायका